जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, राज्यामध्ये शासनाच्या याचबरोबर खाजगी शेतकऱ्यांच्या अकृषिक नापीक माळरानाच्या किंवा पोटखराबाच्या जमिनी या भाडेपट्ट्यानं घेऊन त्या जमिनीवरती सोलर प्रोजेक्ट उभा केले जातात आणि याच्यासाठी राज्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ही योजना राबवली जाते. आणि मित्रांनो, याच योजनेमध्ये जमिनी भाडेपट्ट्यानं देण्यासाठी सुलभता आणण्यासाठी त्याच्यामधील जी कार्यप्रणाली आहे त्याच्यामध्ये एक पारदर्शकता आणण्यासाठी एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज 2 नोव्हेंबर 2022 रोजी घेण्यात आलेला आहे आणि याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, 14 जून 2017 रोजी शासन निर्णय निर्गमित करून राज्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ही योजना सुरू करण्यात आली, ज्या योजनेच्या अंतर्गत शासकीय जमिनी 1 रुपया भाडेपट्ट्या करारानं तर खाजगी वैयक्तिक शेतकऱ्याच्या जमिनी किंवा शेतकऱ्यांच्या गटाच्या जमिनी कमीत कमी 10 एकरपेक्षा जास्त असलेली जमीन ही प्रति एकर प्रतिवर्ष 30,000 रुपये भाडेपट्टा करारानं घेऊन त्याच्यावरती सोलर प्रोजेक्ट सोलर प्रकल्प उभा करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. ही योजना सुरू झाली 2021 बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून. याच्यासाठी अर्ज देखील केले गेले, 10,000 रुपयाचं याच्यासाठी डिपॉझिट केलं, परंतु या शेतकऱ्याच्या जमिनी अद्याप देखील भाडेपट्ट्यानं घेतल्या नाहीत किंवा नवीन शेतकऱ्याला याच्यामध्ये प्रोत्साहित करण्यात येत नाही. याच्यासाठी आज 2 नोव्हेंबर 2022 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करून या सुलभतेनं जमिनी उपलब्ध करून देण्यासाठी याच्या भाडेपट्ट्याचे जे काही दर आहेत ते दर निश्चित करण्यासाठी याचबरोबर याच्या अंतर्गत एक समिती नेमून ही योजना सुलभतेनं पारदर्शकतेनं चालवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत कृषी वाहिनीचे सौर ऊर्जीकरण करण्याच्या दृष्टीनं लागणाऱ्या जमिनीचा भाडेपट्टा निश्चित करण्याचे सुधारित धोरण व आवश्यक जमिनी सुलभरित्या शीघ्रगतीनं उपलब्ध करण्याकरता आवश्यक सहाय्य देण्याबाबत ज्याच्यामध्ये प्रस्तावनेमध्ये आपण पाहू शकता 14 जून 2017 शासन निर्णयानुसार राज्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. याच्यासाठी 15 सप्टेंबर 2022 रोजी मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनवण्यात आलेली होती आणि या समितीनं केलेल्या शिफारसीनुसार आजचा हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. शासन निर्णय आपण पाहू शकता, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी त्यासाठी लागणारी जमीन सुलभतेनं उपलब्ध होण्यासाठी खालील निर्णय घेण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये जमिनीचा भाडेपट्टा दर निश्चित करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकता, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत कृषी वाहिनींचे सौर ऊर्जीकरण करण्याच्या दृष्टीनं लागणारी खाजगी जमीन महावितरण महानिर्मिती कंपनीला तसेच महाऊर्जा संस्थेस भाडेपट्ट्यानं उपलब्ध करून देताना जागेची त्या वर्षीची नोंदणी व मुद्रांक विभागानं निर्धारित केलेल्या किमतीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 18 ऑक्टोबर 2017 शासन निर्णयानुसार नमूद केलेल्या 6% दरानुसार परिगणित केलेला दर किंवा प्रतिवर्षी 75,000 रुपये प्रति हेक्टर यापैकी जी रक्कम जास्त असेल त्या दरानं वार्षिक भाडेपट्ट्याचा दर निश्चित करण्यात यावा, म्हणजे कमीत कमी 30,000 रुपये प्रति एकर या दरानं शेतकऱ्यांना हा दर आता दिला जाणार आहे. अशा प्रकारे प्रथम वर्षी आलेल्या पायाभूत वार्षिक भाडेपट्टी दरावरती प्रत्येक वर्षी 3% सरळ पद्धतीनं भाडेपट्टी दरात वाढ करावी, म्हणजे 30,000 रुपये एकर जर असेल तर त्याला पुढच्या वर्षी 3% वाढ करून त्याच्यामध्ये जी काही वाढ होईल ती वाढ त्याच्यामध्ये करणं अपेक्षित आहे. याचप्रमाणे महावितरण महानिर्मिती महाऊर्जाद्वारे निश्चित केलेल्या जमिनीला निविदा प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यात येईल. सदर जमिनीची निवड सौर ऊर्जा प्रकल्पधारक करतील. जमीन भाडेपट्ट्याचा करार हा जमीनधारक व महावितरण महानिर्मिती महाऊर्जा यांच्याद्वारे प्रकाशित निविदेद्वारे यशस्वी झालेल्या सौर ऊर्जा प्रकल्पधारकामध्ये त्या ठिकाणी केला जाणार आहे. याचप्रमाणे भाडेपट्ट्याची जी रक्कम असेल ही जमीनधारकास देण्याची जबाबदारी ही सौर ऊर्जा प्रकल्पधारक यांची राहणार आहे. याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यातील महावितरणकडील एकूण कृषी वाहिन्यापैकी किमान 30% कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जाकरण महावितरणने जलद गतीनं करावे, अशा प्रकारचे एक देखील उद्दिष्ट याच्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. याचप्रमाणे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीसाठी जमीन उपलब्ध करण्यासाठी एक समिती देखील निश्चित करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असतील, अधीक्षक अभियंता, सहाय्यक संचालक, महाऊर्जेचे प्रतिनिधी हे याच्यामध्ये सचिव असणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील महावितरण कंपनीच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी उपकेंद्राचे स्थळ निश्चित करावे, अशा प्रकारची त्याच्यामध्ये त्यांना समितीला कार्यप्रणालीसुद्धा देण्यात आलेली आहे. याचप्रमाणे अकृषिक सनदीचासुद्धा याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जी जमीन निश्चित होईल त्या ठिकाणी महावितरण महानिर्मिती कंपनीद्वारे महाऊर्जा संस्थेद्वारे आस्थापित करण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पास महावितरण महानिर्मिती महाऊर्जा यांच्यासोबत वीज खरेदी करार करण्यास PPA मान्यता मिळाल्यानंतर ज्या जमिनीवरती प्रकल्प उभारण्यास महावितरण महानिर्मिती महाऊर्जा यांच्याकडून परवानगी देण्यात येईल व तदनंतर त्या जमिनीच्या अकृषिक वापराच्या परवानगीची सनद महसूल यंत्रणा तातडीनं जारी करेल. म्हणजे शेतकऱ्यांना ही जमीन देताना अकृषिक करण्याची गरज नाही,
ही जमीन त्या ठिकाणी दिल्यानंतर ती भाडेपट्ट्यावर करारानं घेतल्यानंतर महसूल विभागाच्या माध्यमातून या जमिनीला अकरसिकची जी काही सनद आहे ती सनद महसूल विभागाच्या माध्यमातून दिली जाईल। उपरोक्त निर्णय केंद्र शासनाच्या नवीन व नवीनीकरण ऊर्जा मंत्रालय नवी दिल्ली यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा अर्थात कुसुम घटक अ आणि क योजनेला सुद्धा लागू राहणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा शासन निर्णय निर्गमित करून या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना जमिनी सुलभतेने देण्यासाठी किंवा त्याच्या संदर्भातील भाडेपट्टा करार असेल, त्याचे दर असतील, या सर्वांबद्दलची एक कार्यप्रणाली निर्गमित करण्यात आलेली आहे, जेणेकरून आता शेतकऱ्यांना याच्यामध्ये आपल्या अकरशी किंवा पोटखराबीच्या जमिनी देणं सुलभ होईल, शासनाला देखील सुलभतेनं जमिनी मिळतील आणि ही योजना अतिशय प्रभावीपणे आणि गतिशीलतेनं या ठिकाणी राबवण्यासाठी मदत होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे सौर कृषी वाहिनी योजनेच्या संदर्भातील हा एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा शासन निर्णय आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।